că de ziua mea nișit din deșet căruț, treci eram. Mie, poliș stationă de li. Că așa zără apăn gălă, tă ha, Shivaji Maharaj ca apăman hoi. Hindu preman nii, apăna zără mai de zai, car seva zălă. Itke lucanță, jeva, Babri Machiță, dăhan zălă, त्या घरात बरस लोकांनी आपलं बलिदान दिलं आपले श्रम त्या सकाळी 5:30 वाजता त्यांच्यावर केसेस दाखवला त्यांना सकाळी 5:30 वाजता उठून नाना कितपत योग्य आहे आम्ही या घटनेचा पूर्ण निषेध करतो आणि या कलतली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा जर आपण सर्व ही देखावे तुम्हाला घेता येणार नाही असा निर्बंध आज शेगाव शहरामध्ये जे परवाच्या दिवशी काही मुलांचे भांडण झाले जे सामोपचाराने दोन्ही समूहांनी ते आपसामध्ये घेऊन ते प्रकरण शांत झालं होतं परंतु पोलिसांनी सुमोटो करून 9 मुलांवर 353 एकाच पाटीवर 353 दाखल केले आहे की 353 गुन्हा होऊ शकत नाही एखाद्या वेळेस मारामारी झाली दोघा गुन्हे दाखल झाले आपण समजू शकतो पण तो 353चा कुठे तो विषय नाही पण तो अन्यायकारक 353चा गुन्हा दाखल केला आमचं तेवढ्याचसाठी होतं की तुम्ही कारवाई केल्याबद्दल आमचं दुमत नाही आमचं म्हणणं नाही पण तो 353 हा अन्यायकारक तुम्ही दाखल केला त्यासाठी निषेध म्हणून आजचं हे आंदोलन होतं आणि भविष्यामध्ये या खोटे गुन्हे जे दाखल झालेले त्याविरोधात कुठं दाद मागायची ते आम्ही ठरवणार कालच्या आपल्या विधानावरून विपर्यस्त होऊन राज्यभर विषय गाजत आहे काय विषय माझं कालचं न्यायालयाबद्दलचं जे विधान मी केलं होतं त्याचा मोठ्या प्रमाणात विपर्यास जो आहे तो महाराष्ट्रामध्ये काही चॅनलवर दाखवण्यात येतो आहे काही नेतेसुद्धा त्यावर विपर्यास करत आहेत मी काल स्पष्ट म्हटलं त्या व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण स्पष्ट ऐकलं की ही जी घटना शेगावमध्ये घडली खोटे गुन्हे दाखल करून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील संबंधित आमच्या संघटना असतील त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून एक षडयंत्र महाराष्ट्रात चालू आहे पोलीस प्रशासन आणि शासनाच्या मार्फत तर मी त्यावर बोलत असतानाही म्हटलं की हे किती खोटे गुन्हे दाखल झाले तरी न्याय देवता शेवटी आहे ती सर्वोच्च आहे आणि आम्ही न्यायालयामध्ये आम्हाला दिलासा हा मिळतच असतो कारण आम्ही खरे आहोत त्यामुळे खऱ्यांना हा न्यायालयात दिलासा मिळतो खोट्या लोकांना न्यायालयात दिलासा मिळत नसतो हे मी त्याचं सूचित केलं आणि हे जे शेगावचं प्रकरण आहे त्यामध्ये पुढे असं आहे त्याच व्हिडिओमध्ये की आम्ही कोर्टामध्ये जाऊन बऱ्याचशा गोष्टी करू शकतो त्या ह्या गोष्टी असतात की कोर्टामध्ये जाऊन आम्ही जे खोटे गुन्हे दाखल झाले ते कसे कॅन्सल करता येतील यासाठी आम्ही न्यायदेवतेसमोर जाणार आहे त्याचप्रमाणे ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही दुसरी केस न्यायालयामध्ये फौजदारी टाकणार आहे प्रायव्हेट फौजदारी ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही न्यायालयामध्ये जाऊन करू शकतो आणि खरं जर असलं तर न्यायालय जे आहे न्यायदेवता ती त्यामध्ये न्याय करते आमचं जर खोटं असलं तर आमच्या विरोधात न्याय करेल इतकं स्पष्ट माझं म्हणणं होतं पण त्याचा विपर्यास करून की आम्ही न्यायालय काहीतरी आम्ही बऱ्याचशा गोष्टी करतो म्हणजे काय जेव्हा तुम्ही अन्याय महाराष्ट्रामध्ये आमच्यावर कराल तेव्हा न्यायालयामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी ज्या करतो त्या ह्याच असतात की त्याविरोधात आम्ही केसेस दाखल करतो जनहित याचिका दाखल करतो प्रायव्हेट फौजदारी दाखल करतो आणि खरी बाजू आमची जनतेसमोर आणतो न्याय त्याच्यात आम्हाला न्याय देवता तिथे ही त्यामागची भूमिका आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट आपण शेगावच्या संदर्भात बोलत असताना ते विधान राज्यावर जोडून आणि त्याला विधान विपर्यस्त करून मांडलं गेलेलं आहे काय सांगाल म्हणजे काय वाटतं आपल्याला बदनाम करायचं अरे बदनाम गिदनाम नाही हो हे संजय राऊत वगैरे ते मला ओळखत नाही हे मला मान्य आहे कारण ते विश्वप्रवक्ते आहेत राष्ट्रवादीचे आहे सेनेचे नाही आहे ते विश्वप्रवक्ते आहेत ते मला ओळखत नाही मला मान्य आहे माझ्या छोट्या सारख्या कार्यकर्त्यांनी ओळख होई नाही कारण त्यांची इंटरनॅशनल प्रतिमा आहे ती शेगावपंत त्यांनी आणू नये परंतु मला आज लाज अशी वाटायला लागली की अशा माणसानं न्यायालयावर ताशेरे ओढणे किंवा न्यायालयावर टीका करणे यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रात कोणतंच नाही आणि कधीकधी मला असं वाटायला लागतं की ते जरी मला ओळखत नसतील ही चांगली गोष्ट आहे कारण भविष्यामध्ये ह्या संजय नावाचा एवढा घाणेरडा उपयोग या महाराष्ट्रात होतो या नावाच्याबद्दल तर मला असं वाटतं की माझंही नाव बदलवण्याचा भविष्यानेही प्रयत्न करणार आहे थँक्यू